पूर्णपणे फ्रेंड्स, तर आज आपण सुरुवातीला मोशन काय असते ते सुरुवात करू. आपलं 12 पहिलं चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. तर रोटेशनल डायनॅमिक्स सुरू करण्याच्या अगोदर नेमकं रोटेशन काय असतं, टाइप्स ऑफ मोशन काय आहे आणि बेसिक मोशन, बेसिक कन्सेप्ट ऑफ मोशन काय हे आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिले मोशन म्हणजे काय किंवा मोशन म्हणजे काय हे आपण पहिले जाणून घेऊ. तर मोशनची डेफिनेशन अशी आहे, ऑब्जेक्ट मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एका ठिकाणी एक गोष्ट किंवा एखादं पार्टिकल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा ट्रॅव्हल होतो त्या ट्रॅव्हलिंगला आपण काय म्हणतो, मोशन म्हणतो. आता मी इथे उभा आहे, मी या ठिकाणी या ठिकाणी आलो, मी तिथून इथे आलो, म्हणजे मी माझी पोझिशन तिथून इथे चेंज केली, म्हणजे मी काय केलं, मी आता मोशन केली. मोशनचे बेसिकली 4 प्रकार असतात. त्यात कोणते कोणते येतात, सगळ्यात पहिले मोशनचे डेफिनेशन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पार्टिकल ऑर एन ऑब्जेक्ट मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर कॉल्ड एज मोशन. इथपर्यंत क्लिअर झालं. आता मोशनचे 4 पॉइंट आपण याच्यानंतर बघूया. मोशनचे 4 प्रकार कोणते पडतात, आपण एकदम सिंपल भाषेमध्ये ट्री डायग्रामच्या माध्यमातून आपण 4 मोशन समजून घेतो. बेसिकली मोशनचे 3 पॉइंट पडतात, फर्स्ट पॉइंट आहे लिनियर मोशन, सेकंड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय म्हणतो, रोटेशनल मोशन. थर्ड पॉइंट पडतो ऑसिलेटरी मोशन. आणि लास्ट वन इज इरेग्युलर मोशन. ठीक आहे, तर आपण पहिला पॉइंट सुरू करू तो म्हणजे लिनियर मोशन. आता लिनियर मोशनचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुमच्या वयाच्या मुलासाठी सांगतो. तुमच्या जहाजाच्यावर तुम्ही पबजी खेळतात, पबजी नावाचे गेम खेळतात, त्यात तुम्ही गन काय करतात, बुलेट्स फायर करतात. जेव्हा तुम्ही गन बुलेट्स फायर करता ती बुलेट्स म्हणजे कोणत्या डायरेक्शन जाते, एका स्ट्रेट डायरेक्शन मध्ये होते, किती डायरेक्शन कधी चेंज करत नाही. ही डायरेक्शन म्हणजे काय, ही डायरेक्शन झाली लिनियर मोशनची. आणि ऑब्जेक्ट लिनियर मोशन डेफिनेशन कशी सांगतात, मग तुम्हाला मोशन तर कळाली पण डेफिनेशन कशी दिली. आणि ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट पाथ called as linear motion. Example मी तुम्हाला आता सांगितलं, a bullet fired in a gun, a bullet fired from gun. ठीक आहे, हे झालं, हे झालं एक एक्झाम्पल आहे सर लिनियर मोशनचं. अजून कोणते एक्झाम्पल देत आहे, व्हेकल ट्रायंगल इन अ स्ट्रेट पाथ. एक दुसरं एक्झाम्पल झालं लिनियर मोशनचं. लिनियर मोशन तुम्हाला काय, त्यानंतर येते सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, अन ऑब्जेक्ट मूव सर्कमफरन्स ऑफ सर्कल. म्हणजे ऑब्जेक्ट जर का सर्कमफरन्स ऑफ सर्कलवर जर का मूव्ह करत असेल तर त्याला काय म्हणतात, सर्क्युलर मोशन म्हणतात. आता सर्क्युलर मोशनचं एक जर का एक्झाम्पल घ्यायचं झालं तर कोणतं घ्यायचं,
आपली सोलर सिस्टम घ्या, त्यामध्ये सन घ्या. सन काय झाला, हा मिडल झाला. सनच्या अवती भोवती काय फिरते, मार्स फिरते, अर्थ फिरते, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, ज्युपिटर वगैरे सगळे प्लॅनेट फिरतात. ते कोणत्या डायरेक्शनला फिरतात, हा समजा सन घ्या तुम्ही, सन आणि ही अर्थ, ही त्याच्या भोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल जर का सर्क्युलर मोशन चं घ्यायचं झालं तर तुमच्या हातात ती घडी, रिस्ट वॉच किंवा कोणतीही घडी, घडीला मिनिट हँड घ्या, अवर हँड घ्या किंवा सेकंड हँड घ्या, ते कोणत्या डायरेक्शनला फिरतात, एका पर्टिक्युलर डायरेक्शनला क्लॉकवाईज डायरेक्शनला सर्क्युलर मोशन मध्ये फिरतात. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सिम्पल लँग्वेज मध्ये अनाउन्स इट मूव इन अ सर्कमफरन्स ऑफ सर्कल म्हणजेच काय, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन तुम्हाला कळाली, एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. अजून एक एक्झाम्पल कोणतं घेते, मोशन ऑफ मिनिट अवर अँड सेकंड हँड ऑफ क्लॉक. इथपर्यंत क्लिअर? आता तिसरी मोशन घेऊ आपण, ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय असतं, ऑब्जेक्ट त्याच मोशनला परत परत रिपीट करतो. एक सिंपल लँग्वेज मध्ये जर का सांगायचं झालं, ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, ही मोशन रिपीटेड इन इक्वल टाइम इंटरवल. आता इक्वल टाइम इंटरवल म्हणजे काय, तुम्हाला पेंडुलम माहित असेल, तुम्ही सगळ्यांनी पेंडुलम बघितला. ठीक आहे, पेंडुलम सोडून द्या, तुमच्यापैकी काही पेंडुलम बघितला असेल, तुमच्यापैकी सगळ्यांनी बॉल बघितलेला आहे, आपला क्रिकेटचा बॉल, बॉक्सिंग बॉल, सगळ्या प्रकारचे बॉल. बॉल जर का आपण जमिनीवर टाकला तर काय होईल, तो परत वरती येईल, थोडा वरती येईल, नंतर परत खाली जाईल, नंतर काय परत बाउन्स करेल, परत वरती येईल. म्हणजे काय झालं, मोशन इन मोशन रिपीटेड इन इक्वल इक्वल टाइम इंटरवल, म्हणजे एका विशिष्ट टाइम मध्ये ती मोशन परत परत करते. ठीक आहे, हे झालं एक बॉल साईड नंबर. अजून एक एक्झाम्पल तुमच्या दैनंदिन जीवनात, म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी रोटेटिंग किंवा रॉकिंग चेअर बघितले असेल. रॉकिंग चेअर भूताच्या पिक्चर मध्ये जास्त दाखवलं, ती चेअर अशी 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 हलत असते. ठीक आहे, त्या चेअरचं ते चेअर पण एक बेस्ट एक्झाम्पल झालं ऑसिलेटरी मोशनचं. तिसरा एक्झाम्पल काय, पेंडुलम. पेंडुलम जर का आपण समजा हा पेंडुलम इथे आपण जर फिक्स केला, हा फिक्स पॉइंट झाला. ठीक आहे, हा पेंडुलम तुमचा, याला जर का आपण इथपर्यंत समजा फोर्स लावून इथपर्यंत आणलं ए पॉइंटला, आणि इथून याला आपण रिलीज करून टाकलो, तर हा काय होईल, हा मोशन करेल या डायरेक्शनने इथपर्यंत जाईल. ठीक आहे, हा झाला पॉइंट बी, हा झाला त्याचा इनिशियल पॉइंट, हा झाला त्याचा फायनल पॉइंट. फायनल पॉइंट काय होईल, इथून जेव्हा आपण त्याला रिलीज करू तेव्हा त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीने तो जाईल इथपर्यंत, जाईल इथपर्यंत स्ट्रोक होईल आणि परत ह्याच डायरेक्शनला वापस येईल. म्हणजे एकाच म्हणजे रिपीटेड टाइम इंटरवल मध्ये तो तीच तीच मोशन परत परत करतोय. ठीक आहे, आता ऑसिलेटरी मोशन जर का तुम्ही आयडियल सिच्युएशन मध्ये जर का घेसाल, तर ऑसिलेटरी मोशन जर का एकदा सुरू झाली तर ती थांबत नाही. ठीक आहे, पण आपल्या रिअल लाईफ मध्ये कसं होत नाही, ही झाली आयडियल कंडिशन की ऑसिलेटरी मोशन जर का एकदा सुरू झाली तर ती परत थांबत नाही, ती तशीच कंटिन्यू सुरू राहणार. जर का आपण आयडियल कंडिशन मध्ये म्हणजे ज्याला ना एअरचं काय म्हणतो आपल्याला अपोजिशन होईल किंवा कशाचं जर का अपोजिशन पेंडुलमला झालं नाही तर हा पेंडुलम असंच फिरत राहील इन्फिनिट टाइम मध्ये. ठीक आहे, पण रिअल लाईफ मध्ये कसं होतं का नाही, थोडा डाव नंतर तो पेंडुलम शांत होऊन जातो. तर रिअल लाईफ मध्ये आणि आयडियल सिच्युएशन मध्ये हा डिफरन्स आहे. आपण आता थर्ड आणि लास्ट आपली मोशन घेऊया, ती म्हणजे इरेग्युलर मोशन. त्या अगोदर आपण ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल तुम्ही नोट करून घ्या. काय सांगितलं, एक्झाम्पल मोशन ऑफ पेंडुलम. सेकंड एक्झाम्पल कोणतं सांगितलं होतं, रॉकिंग चेअर, मोशन ऑफ रॉकिंग चेअर.
अजून एक एग्जांपल सांगितलं होतं ते म्हणजे काय मोशन ऑफ बाउन्सिंग बॉल. इरेग्युलर मोशन, इरेग्युलर मोशन म्हणजे काय एका सिंपल लँग्वेज मध्ये ह्या मोशनची डायरेक्शन फिक्स नसते. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट इन इज नॉट इन अ फिक्स्ड डायरेक्शन. ओके, यालाच आपण काय म्हणतो इरेग्युलर मोशन. आता इरेग्युलर मोशनचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे त्याचे एकदा डेफिनेशन लिहून घ्या. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नॉट इन फिक्स्ड मॅनर. ओके, ही झाली इरेग्युलर मोशनची डेफिनेशन. आता इरेग्युलर मोशनचं एक्झाम्पल जर का द्यायचं झालं तर बटरफ्लाय, बटरफ्लाय कशी उडते का विशिष्ट डायरेक्शन मध्ये ती कधीच उडणार नाही. इकडून उडेल तिकडे उडेल तिकडे उडेल, म्हणजे एका डायरेक्शन मध्ये बटरफ्लाय कधीच उडणार नाही. दुसरं जर काही एक्झाम्पल द्यायचं आलं तर तुम्ही बरेच अल्कोहोलिक माणसं बघता बघा, बरोबर आहे? अल्कोहोलिक माणसं बघितले तर ते पण एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये चालत नाही, ते असे चालतात असे चालतात, म्हणजे ते एका डायरेक्शन चालत नाही. त्यांचे पण मोशन कोणते झाले इरेग्युलर मोशन. ठीक आहे, तर ह्या झाल्या आपल्या चार टाईपच्या मोशन. आपण परत एकदा रेकॉर्ड करू तुम्हाला मोशन मध्ये काय कळलं, त्यानंतर चार टाईपचे मोशन. आता पुढल्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत रोटेशनल मोशन. आपण बारावीचा म्हणजे ट्वेल्थचा फर्स्ट चॅप्टर, फर्स्ट पॉइंट कोणता आहे, फर्स्ट चॅप्टर कोणता आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. तो कशावर डिपेंड करू ना, रोटेशनल मोशन. त्याचे बेसिक कन्सेप्ट आहे रोटेशनल डायनॅमिक्सचा बेसिक कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन म्हणून आलेला आहे. तर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल डायनॅमिक्स याबद्दल आपण डिटेल स्टडी नेक्स्ट चॅप्टर मध्ये करू. ठीक आहे, धन्यवाद.